पडतात का किंवा मग हे मी मी ऐका, ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करताच कामं नये या मताचा मी देखील आहे. पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं, आता तू आणि मी तुम्हाला शेजारी बसलाय, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत, आपण तिथं चॅनलला बोलतोय, आता तुम्ही मी गप्पा मारतोय पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे, असं काही कोण नाही. आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असेच ओळख चांगली आहे, आम्ही असं महिलांना करणार, आम्ही असं करणार, हे असं हे सगळं त्याच्यामध्ये. ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय. बरं, तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे, आता आम्ही सगळ्या बसेस घेऊन जाणार, अमुक करणार, तमुक करणार. झालेली घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नये. पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्यापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करतायत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं, म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये, म्हणजे इतकं ते दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे. मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय, कारण आता काय करायला लागले, विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत, अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेलं हे आम्ही नाकारत नाही. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं. ही दोघं आतमध्ये बसले असताना, आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचं आहे, तुम्ही बाहेर थांबा, तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार. आपल्याला जर त्या व्यक्तीच्याबद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत, म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये. झालेली घटना अतिशय दुर्दैवी, अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते, वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली. आणि इतर पण आता धागेदोरे काय, कशामुळे घडलं, हे दोघे इतकं चांगलं बोलत असताना, हसत असताना एकमेकाचे तशी थोडीशी चेष्टामस्करीच ते करत होते, असं ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये तरी पाहायला मिळतं.